सिल्लोड तालुक्यातील मांडणा ग्रामपंचायतीने गावकऱ्यांनी कर भरावा यासाठी एक आगळीवेगळी शक्कल लढवली आहे। ग्रामपंचायतीचे सर्व कर वेळीच भरून ग्रामपंचायतीला सहकार्य केल्यास वर्षभर दळण मोफत दळून देण्यात येईल असा उपक्रम हाती घेण्यात आलाय। गावकऱ्यांना सर्व सोयी सुविधा मिळाव्या असा या मागील उद्देश असल्याचं ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आलंय। पीठाच्या गिरणीचा शुभारंभ यावेळी करण्यात आलाय। गावात विकास कामे करत असताना नागरिकांचे सहकार्य मोलाचं असतं। सरपंच उपसरपंच आणि सदस्यांच्या पुढाकाराने आता गावात कोणतीही सोयीसुविधा पासून वंचित राहणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। तालुक्यातील मांडणा ग्रामपंचायत कार्यालयाद्वारे नवनवीन उपक्रम राबवण्यात येत आहे। मांडणा ग्रामपंचायतीला आपल्या गावात औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावासारख्या सोयी सुविधा उपलब्ध करायच्या असल्याचं सांगण्यात आलंय। 15व्या वित्त आयोगातून 2,50,000 रुपये खर्च करून मांडणा गावात 2 दुकानांचं बांधकाम करून त्या 2 दुकानांच्या लिलावामार्फत प्रत्येकी 50,000 रुपये डिपॉझिट घेऊन गावातील साईनाथ लोखंडे या नागरिकास 11 महिन्याच्या करारावर भाड्याने दिले आणि त्या डिपॉझिट मधून जी रक्कम जमा करण्यात आली त्यातून एक गिरणी खरेदी केली। ग्रामपंचायतीला संपूर्णपणे कर भरणा करेल त्या कुटुंबास वर्षभर दळण मोफत देण्यात येईल असं नियोजन आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात आला। यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी दादाराव आहेरे, विस्तार अधिकारी प्रभाकर दौड यांच्यासह समस्त महिला मंडळ तसेच गावातील नागरिकांची उपस्थिती होती। अनिस बेग, MCN न्यूज, अंबई।